महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे आणि विठ्ठल परिवार पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी गणेशोत्सव काळात गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत पैठणीसह अनेक वेगवेगळ्या बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते, तर सजावट परीक्षणासाठी विशेष टीमचीही नियुक्ती करण्यात आली होती। या स्पर्धेत पंढरपूर शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता व अशा प्रकारच्या प्रोत्साहनात्मक स्पर्धेत सहभागी होण्यास मिळत असल्याबद्दल समाधान देखील मानले होते। आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी पंढरपूर मधील योग भवन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे व विठ्ठल परिवार पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले। यावेळी पहिल्यांदाच बक्षिसाचे वितरण केलेल्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य उमटले होते। याचे कारण होते ते म्हणजे गौरी गणपतीच्या सजावट स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय असा क्रमांक न काढता सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला प्रथम क्रमांक म्हणूनच जाहीर करण्यात आले। त्यासाठी प्रत्येक महिलेला एक प्रशस्तीपत्रक देण्यात आले व एक येवला पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली। आतापर्यंत आपण टीव्ही चॅनलवर आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम पाहिला असेल। या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या महिलेलाच फक्त पैठणी दिली जाते, मात्र पंढरपूर येथे दिलीप बापू धोत्रे यांच्या रूपाने होम मिनिस्टर कार्यक्रमाची आठवण झाली, आदेश बांदेकरांची आठवण झाली, पण या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला एवला पैठणी देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्रद्धा कदम, सौभाग्यवती पवार मॅडम, माधुरी धोत्रे, डॉक्टर संगीता पाटील, चंद्रकला पाचंगे, ऋतुजा उत्पात, गौरी किस्ते, गौरी इंगोले, प्राजक्ता भोसले यांसह पंढरपूरमधील महिलांनी उपस्थिती दर्शवली होती। यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेश किस्ते यांनी आपले विचार मांडताना दिलीप धोत्रे यांच्या उज्ज्वल कार्याला उजाळा दिला। पंढरपूरमध्ये गर्भश्रीमंत अनेक राजकीय नेते व पुढारी असून दानत मात्र फक्त दिलीप धोत्रे यांच्यातच असल्याचे सांगण्यात आले, कारण कोरोना काळामध्ये पंढरपुरातील काही राजकीय नेते आपल्या जीवाची काळजी करत घरातच बसून राहिले, मात्र दिलीप धोत्रे यांनी पंढरपुरातील अनेक कुटुंबियांना किटचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान आणण्याचं काम केलं होतं। यावेळी सागर नानासाहेब कवडे, दिलीप पाचंगे, आदित्य फतेपूरकर, किरण घोडके, नागेश इंगोले, संतोष कवडे, शशिकांत पाटील, सागर घोडके, अनिल बागल, दत्ता काळे, गणेश कराडकर, शैलेश कदम, महेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर श्रद्धा कदम यांनी या स्पर्धेच्या आयोजनाचे विशेष कौतुकही केले। यावेळी बोलताना त्यांनी असे सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरी गणपती सजावट बक्षीस वितरण समारंभ आज इथे पार पडला। अतिशय सुंदर समारंभ पार पडलेला आहे आणि दिलीपदादा धोत्रे यांनी कुठल्याही महिला भगिनीचं मन न दुखावता 51 स्पर्धकांना बक्षीस म्हणून पैठणी इथे दिलेली आहे। सर्व भगिनी खूप इथून आनंदित होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे आज दिवाळीला त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। तर अशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वेगळ्या वेगळ्या स्पर्धांचं आयोजन करेल आणि अशा प्रकारे सर्वांनाच आनंद होईल अशा पद्धतीचं काम इथे सुरू राहील, यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देते। केलेल्या या उपक्रमामध्ये सगळा महिला वर्ग जसा आनंदाने सहभागी झाला होता, त्याचप्रकारे आज या प्रोग्रामची जी सांगता झाली आहे पैठणीच्या माध्यमातून, त्यांनी सुद्धा सगळा महिला वर्ग खूप आनंदित झाला होता। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पंढरपूरकरांना या उपक्रमामध्ये प्रोत्साहनाने भाग घेण्याची मी विनंती करते आता पुढच्या वर्षी, आणि बापूंना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी इतका छान प्रोग्राम अरेंज केला।